मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांची युती झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आठवलेंच्या रिपाईची आधीपासूनच भाजपसोबत युती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जोगेंद्र कवाडेंना युतीत घेण्याआधी आम्हाला विचारायला पाहिजे होतं असं म्हणून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट. कवाडेंच्या एंट्रीनं आठवले नाराज. महायुतीच्या नव्या मित्रपक्षामुळे जुने मित्र नाराज. आपल्याला त्यामध्ये विचारामध्ये न घेता डायरेक्ट जी अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे ती योग्य नाही असं आपलं मत आहे. रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली. त्याला कारण आहे काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना. ठाकरे गट आणि वंचित आघाडीच्या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राध्यापक जोगेंद्र कवाडेंच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीला जवळ केलं आणि त्यावरच आठवलेंनी नाराजी व्यक्त केली. एक तर माननीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आमचे चांगले जवळचे मित्र आहेत. आम्ही अनेक वर्ष एकत्र राहिलेलो आहोत. परंतु माननीय एकनाथ शिंदे यांनी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना आपल्या सोबत घेण्यापूर्वी त्यांनी आमच्याशी चर्चा करणं अत्यंत आवश्यक होतं. महायुतीमध्ये कुणाला घ्यायचं आहे, कुठल्या पक्षाला घ्यायचं आहे, नवीन येणाऱ्या लोकांचं स्वागत आहे. परंतु आपल्याला त्यामध्ये विचारामध्ये न घेता डायरेक्ट जी अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे ती योग्य नाही असं आपलं मत आहे. मला असं वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी होती की ज्या वेळेला त्यांना रिपब्लिकन पक्षाचा एखादा गट आपल्या सोबत घ्यायचा आहे तर त्याची गरज काय आहे हे त्यांनी जरासं आम्हाला स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं. एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत घोषणा केली. मात्र आठवलेंना कल्पनाच नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. आठवलेंची नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशी दूर करणार हे पाहावं लागेल. अभिषेक मुठाळ सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.